आजची रेसिपी अतिशय सिंपल आणि साधी आहे आणि 2 मिनिटांमध्ये होणारी आहे. आणि हा कच्चा चिवडा आहे, ठेल्यावर मिळतो हुबेहूब तसा चिवडा, पण त्याची करण्याची पद्धत कशी आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. हॅलो अनिता गृहिणी, माझ्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासमोर अतिशय सिंपल आणि 2 मिनिटांमध्ये होणारी अशी रेसिपी आहे, त्याला बिलकुल ठेल्यावर भेटते तशाच प्रकारचा आज मी तुम्हाला कच्चा चिवडा करून दाखवणार आहे. अतिशय सिंपल आहे आणि लवकर होणारी आहे आणि अतिशय टेस्टी अशी आहे. पटकन व्हिडिओला सुरुवात करू. फर्स्ट आपल्याला असं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल अगदी 2 किंवा 3 चमच आपल्याला टाकायचं. नंतर त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची, हळद थोडी जास्त टाकायची आणि तिखट टाकायचं. तिखट थोडं 1 चमच टाकायचं किंवा तुम्हाला आवश्यक वाटेल परत तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. आणि नंतर काय करायचं, आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. एक मोठा कांदा घ्यायचा, त्याला बारीक चिरायचं. नंतर कोथिंबीर टाकायचं, कोथिंबीर आपल्याला भरपूर टाकायचं. टमाटर टाकायचा, फुटाणे टाकायचे आपल्याला आणि ओला कांदा तो पण टाकायचा पातीचा. आणि नंतर आपल्याला शेंगदाणे मुठभर टाकायचे आणि 1 वाटी पोहे टाकायचे आणि 1 वाटीच आपल्याला मुरमुरे टाकायचे. आणि सगळं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे. थोडं मीठ टाकायचं चवीनुसार आणि लिंबू पिळायचं. इथे मी मिरचीचा मुळीच वापर केला नाही, तुम्ही मिरचीचा वापर त्यामध्ये करू शकता. आणि आपल्याला थोडी साखर टाकायची आणि सगळं हाताने आपल्याला कालवायचं. बघा आपला किती सुंदर आणि छान असा कच्चा चिवडा झालेला. आणि नंतर सर्व करायचा, वरून फुटाणे टाकायचे, परत शेव टाकायचे आपल्याला. अतिशय सुंदर आणि छान झालेला आहे. 2 मिनिटांमध्ये तुम्ही केव्हाही हा दुपारच्या वेळेलासुद्धा करू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा आणि आनंदी राहा. धन्यवाद.